नमस्कार। तर मित्रांनो, आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे आणि त्यापैकीच एक म्हणजेच महत्त्वाचा अवयव म्हणजे आपले डोळे। आपण 83% ज्ञान हे डोळ्याने मिळवतो आणि हे जे ज्ञान आहे ते ज्ञान चिरकाल आपलं टिकून राहतं, परंतु आपण ज्या कृती करतो त्या कृतींमध्ये आपण बऱ्याच अशा कृती करतो, जवळून टी व्ही पाहणे, मोबाईल सतत हातात ठेवणे, यामुळे आपले डोळे खराब होण्याचं प्रमाण आता दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे। तर आपले डोळे जर व्यवस्थित राहण्यासाठी आपण घरगुती उपाय काय करू शकतो असा जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्यासाठी मी ठराविक काही उपाय घेऊन आलो आहे आणि त्याच्या सहाय्याने आपण आपले डोळे व्यवस्थित ठेवू शकतो। तर गाईचं जे तूप आहे ते तूप भरपूर प्रमाणात त्याचं सेवन करायचं आहे, त्यामुळे सुद्धा आपले डोळे जे आहेत ते डोळ्यातलं जे तेज आहे ते व्यवस्थित राहतं, डोळ्यातला जो प्रकाश आहे तो प्रकाश चांगल्या प्रकारे टिकून राहतो। त्यानंतर आपलं जे त्रिफळा चूर्ण असतं ते त्रिफळा चूर्ण वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे आणि त्याचे एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा त्रिफळा चूर्ण घ्यायचं आहे आणि त्याच्या सहाय्याने आपण डोळे व्यवस्थित धुवून घ्यायचे, त्यामुळे सुद्धा आपले डोळे व्यवस्थित राहण्यास नक्कीच मदत होते। त्यानंतर नागविलीचं पान असतं, ते नागविलीचं पान आपण चुरगळून हातावर घ्यायचं आहे आणि ते चुरगळल्यानंतर दोन दोन थेंब आपण डोळ्यामध्ये टाकायचे, ते डोळ्याच्या नाकाच्या बाजूने टाकायचेत, म्हणजे जे बुबुळ आहे त्याला अपाय होणार नाही। तर त्यानंतर त्याच्यामध्ये एक प्रिकॉशन असं घ्यायची की त्याच्यामुळे बऱ्यापैकी आग डोळ्याची होते आणि आग झाल्यामुळे आपल्या डोळ्यातून पाणी निघून जातं आणि डोळ्यातली जी घाण असेल ती घाणही निघून जाते आणि पर्यायाने आपले डोळे स्वच्छ होतात। तर अर्धा तास जवळपास त्याची आग होते। त्यानंतर सूर्योदयाच्या वेळेस आणि सूर्यास्ताच्या वेळेस सलग 5 मिनिटे आपण सूर्याकडे एकाग्रतेने पाहिलं तरीसुद्धा आपलं जे डोळ्याचं आरोग्य आहे ते डोळ्याचं आरोग्य सुधारल्याशिवाय राहणार नाही। डोळे व्यवस्थित असतील तर आपण आपलं जे चलनवलन आहे ते चलनवलन व्यवस्थित करू शकतो आणि आपल्यासाठी आवश्यक असलेलं ज्ञान आहे ते ज्ञान मोठ्या प्रमाणात आत्मसात करू शकतो। तर मित्रांनो, डोळ्याचं जर आरोग्य टिकवायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि त्याचा अवलंब करा, तसेच तुमचे मित्रमैत्रीण नातेवाईक यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, तसेच आमचा जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन विषय असं नवीन उपाय असं लवकरच येत आहे, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, नमस्कार।